रसिक हो नमस्कार, मी डॉक्टर योगेश जोशी सी इंडिया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. साई इव्हेंट्सच्या वतीने घेऊन आलो आहोत एक नवा कोरा कार्यक्रम आठवणीतील कविता. प्रत्येक रसिकाच्या मनातील एक हळवा कोपरा व्यापणारी, मनाला भावणारी एक कविता, मग ती स्वतः रचलेली असो किंवा वाचलेली, त्या कवितांची अनोखी मैफल आठवणीतील कविता. बेटी बेटी वारिस है बेटी पारस है, बेटी वारिस है बेटी पारस है, बेटी वंश है बेटी अंश है, बेटी आन है बेटी शान है, बेटी आन है बेटी शान है, बेटी तन है बेटी मन है, बेटी मान है बेटी गुमान है, बेटी दवा है बेटी दुआ है, बेटी दवा है बेटी दुआ है, बेटी भाग्य है बेटी विधाता है, बेटी शब्द है बेटी बेटी शब्द है बेटी अर्थ है, बेटी गीत है बेटी संगीत है, बेटी प्रेम है बेटी पूजा है, बेटी ये है बेटी वो है. घरात जन्माला आलेल्या मुलीविषयी काय आणि काय सांगू काय नको सांगू असं होऊन जातं. ह्याच बेटी अर्थात मुलीविषयीची कविता आपल्याकडे घेऊन आलेल्या आहेत स्वाती पुजारी. स्वाती संदेश पुजारी या BSc BEd असून संकल्प इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित प्रभात फेरीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे नेहरू युवा केंद्र संघटन ठाणे आयोजित योग शिबिरामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. उत्कृष्ट अध्यापनाबद्दलही त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. समोसा या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. त्या आपल्या मुलीविषयी अर्थात बेटीविषयी काय सांगतात पाहूया त्यांच्या कवितेतून. माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे बेटी. उसमें भरी है एक मिठास रोशनी और ढेर सारी मस्ती, उसमें भरी है एक मिठास रोशनी और ढेर सारी मस्ती, वो है फूलों की खुशबू और परियों की रानी. उसकी एक मुस्कुराहट से जीत सकती है आपका दिल, उसकी एक मुस्कुराहट से जीत सकती है आपका दिल, फिर हर चीज मना लेगी वो आपसे जब तक न हो जाए हासिल. मासूमियत और चमक छुपी होती है उसके चेहरे में, मासूमियत और चमक छुपी होती है उसके चेहरे में, खुशियों की लहर बिखेरती है खिलखिलाती है घर आंगन में. वो है बड़ी बदमाश और है चुलबुली सी, वो है बड़ी बदमाश और है चुलबुली सी, पर है वो पापा की शान और माँ की नन्ही जान, पर है वो पापा की शान और माँ की नन्ही जान. खरच वो नन्ही सी जान फक्त आई वडिलांची नव्हे तर घराची शान असते. आयुष्य हे गणितासारखं आहे, आयुष्य गणितासारखं आहे, अहंकार काटकोणासारखा नेहमी ताट उभा राहणार, दुःख विशाल कोणासारखं नेहमी आकाशाकडे बघणार, नम्रता लघु कोणासारखी साऱ्यांचा आदर करणारी, आयुष्य त्रिकोणासारखे तीन अवस्था दर्शविणारे, आणि परिवार परिवार हा चौकोनासारखा हात हाती घेऊन चालणारा, जीवन जीवन वर्तुळासारखे स्वप्नांभोवती फिरणारे, अशीच एक कविता आयुष्य आणि गणित यांची सांगड घालणारी कविता घेऊन आल्या आहेत स्वाती पुजारी. माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे गणित. भाषा इतिहास भूगोल फिरवतात मला गोलगोल, भाषा इतिहास भूगोल फिरवतात मला गोलगोल, गणिताची आकडेमोड वाटे मला फारच गोड. कवितेचे रसग्रहण त्यात मन नाही जात रमून, कवितेचे रसग्रहण त्यात मन जात नाही रमून, आयत वर्तुळ चौकोन यात जाते मी रंगून. गणिताची सूत्र भूमितीची प्रमेय, गणिताची सूत्र भूमितीची प्रमेय, मनाला लावतात घोर शिकल्यावर मात्र वाटतं ये दिल मांगे मोर. बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, आवडतो माझं फार कारण मित्रांनो गणितच आहे जीवनाचा आधार, कारण मित्रांनो गणितच आहे जीवनाचा आधार. खरंच
इतरांना गणित आवडत नाही, पण ही कविता वाचल्यानंतर मात्र नक्कीच पटेल की गणित हा जीवनाचा कसा आधार आहे। छान बरं, आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कवीसोबत। तोपर्यंत पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आठवणीतील कविता, कधीही कुठेही केव्हाही सी इंडिया चॅनलवर। आज आपल्या कार्यक्रमामध्ये स्वाती पुजारी या ठिकाणी आल्या, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार।